सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव। आघाड़ी पक्षाचे अधिकृत उमेदवार जितेश भाऊ अंतापूरकर यांच्या प्रचारात उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले भिंगे साहेब, तेलंगणाचे माजी MLA गंगाराम साहेब, आमचे मार्गदर्शक मोहसन अली साहेब, आमचे पालकत्व जलील शेठ, देवगिरी नगरपालिकेचे उपाध्यक्ष मुफ्ती साहेब, मसूदभाई कार्याध्यक्ष मीराभाई, आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे गुरुजन वर्ग, आज जितेश भाऊ अंतापूरकर साहेबांच्या प्रचारात बऱ्याच ठिकाणी सभा झालेले आहेत। हा निवडणूक दुःखाची निवडणूक आहे। भारतभर महामारी असल्यामुळे देगलूर शहरात कैलासवासी रावसाहेब अंतापूरकर साहेब कोरोनामुळे निधन झालेलं आहे। तसेच आमचे मार्गदर्शक कैलासवासी कैसर देशमुख साहेब यांच्यासुद्धा कोरोनामुळे निधन झालेलं आहे। आमचे मित्र कैलासवासी सय्यद निसार भाई यांच्यासुद्धा कोरोनामुळे निधन झालेलं आहे। आज कैसर देशमुळे आज कमतरता वाटत आहे, निसार भाईमुळे कमतरता वाटत आहे। या ठिकाणी हा जो कोरोनामुळे झाले शोकळा झालेला आहे, आज जितेश भाऊ अंतापूरकर साहेब बाप नाही ते लेकरू आहे, त्यांना आपल्याला पदरात घ्यायचं आहे। आज आपल्या मुस्लिम बांधवासाठी देगलूर नगर परिषदेकडून आपले कब्रस्तान कमी पडत होतं, सर आपल्याला विनंती करतो की आपण DP प्लॅनमध्ये कब्रस्तानसाठी 5 एकर जमीन आरक्षित केलेलं आहे। तसेच ईदगाहसाठी सुद्धा जागासाठी आपल्या देगलूर नगर परिषदेकडून 5 एकर जमीन आरक्षित केलेलं आहे। आता मीराबाई म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी आपले कत्तलखाना त्यासाठी सुद्धा 2 एकर जमीनचं आरक्षित केलेलं आहे। सर आपल्याला विनंती करण्यात येते की आरक्षित केल्यानंतर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्या निधीची आवश्यकता आहे, ते आपण द्यावं असं मी विनंती करतो। या कोरोना काळामध्ये आमचे कैलासवासी रावसाहेब अंतापूरकर साहेब कोरोना काळामध्ये कधी कधी घरी बसलेले नाहीत, दिवस रात्र आपल्या जनतेसाठी आपल्या सर्व भाऊबांधवासाठी 200 गाव फिरलेले आहेत। त्या फिरल्यामुळं त्यांना कोरोनाचं लागण झालं, त्यामुळं त्यांनी कोरोनामुळे त्यांचे वारले। आपल्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपल्याला सर्वांना हातजोडून विनंती आहे की मतदानाच्या रूपात त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे। आज कैलासवासी रावसाहेब अंतापूरकर साहेब वारले नसते तर आज हा इलेक्शन झालं नसतं। देगलूर नगर परिषद आज पण आमचे गुरुबासा माता असतील त्यांच्या मुलाला पद देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर लोकनेता कैलासवासी मसनाथ लिलावा साहेब त्यांचं सुद्धा निधन झालं होतं। त्या ठिकाणी आमचे छोटे बंधू अविनाश निलंबार यांना सुद्धा त्या ठिकाणी बिरोधपद देण्यात आलेले आहे। आज सुभाष सामने फक्त स्वार्थापोटी BJP मध्ये गेलेला आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे।
त्यासाठी गेल्या वेळेस आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या विश्वासानं आपल्या सर्वांच्या ताकदीनं देगलूर शहर आपल्याला जे कैलासवासी रावसाहेब अंतपूर साहेबांना 7,000 लीड दिलेलं आहे. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की यावेळेस 7,000 पेक्षा आपल्याला 15,000 देगलूर शहरातून लीड भेटाल. आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण साहेब अनेक आपल्या या ठिकाणी विकासासाठी आपल्याला देगलूर शहरात अनेक रस्ते दिलेले आहेत. आज देगलूर शहरात दलित वस्ती असतो, अनेक मोठे देगलूर शहराचे रोड असो, फक्त साहेबांच्या आशीर्वादामुळे देगलूर शहरात काम चालू आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांना दाबायचं आहे, आणखी सर्व समोर विकास करायचा असेल तर आपल्याला सर्वात जास्त मतदान जितेश भाऊ अंतकुंभ साहेबांना आपल्या सर्वांना द्यायचं आहे. मी असं नगराध्यक्ष आहे नात्याला आपल्या सर्वांकडून मी गावे देतो, आपल्या सर्वांच्या विश्वासाने गावे देतो की आपण सर्वांनी एकजुटपणे जास्तीत जास्त मतदान देऊ असं मी सर्वांकडून गावे देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक, राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए EJTV न्यूज़ लाइव.